पुण्यातनं मार्केट यार्डात रताळ्यांची आवक वाढली, त्यामुळे रताळ्यांना 10 ते 15 रुपये किलोचा भाव मिळतोय. एकादशी असल्यानं रताळ्यांना जास्त भाव मिळेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती, मात्र शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडलेली आहे. अनेक शेतकरी मार्केटमध्येच माल सोडून निघून गेलेले आहेत. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी. आषाढी एकादशी असल्याने रताळ्याची मोठी आवक पुणे मार्केटमध्ये झालेली आहे. 10,000 वरती आवक झाल्याने रताळाला भाव नाही आहे, त्यामुळे शेतकरी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. शेतकऱ्याचा माल जो आहे तोही विकला गेला नाही. आपल्याबरोबर काही शेतकरी आहेत करमाळा या ठिकाणाहून आलेले. काय परिस्थिती आहे, किती माल आणला होता? शेट आमच्या गावातून जवळजवळ 1700 कट्टा रताळ आलेला आहे, पण आज सध्या त्याला माती मोलाने विकायची वारी आलेली म्हणजे आमची आज मालाला आवक नाही, भाव नाही, काय नाही. हां, काय आमची परिस्थिती आज, एकाला सुद्धा जेवण नाही, काय नाही, कुठं झोपायला जागा नाही. रात्रभर असं पावसा पाण्यात आम्हाला तर पोत्यांवर झोपावं लागतंय, ही करावं लागतंय. साधारणपणे खर्च सुद्धा काढण्याचा सुद्धा खर्च निघत नाही. हिथं आलेला खर्च आणि काढण्याचा खर्च ह्याचा जर विचार करता पूर्ण शेतकऱ्याचं इथं नुकसान झालं. या व्यापाऱ्यांची मनमानी कारभार आहे. व्यापारी जो रेट सांगाल त्या रेटने जर दिलं तर ठीक आहे, नाही तर शेतकऱ्याचे काही इथं दखल घेत नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन चांदबोरसा सागर आवाडजी 24 तास. छत्रपतींचा विचार म्हणजे